हॅलो नमस्कार सोनियाज वर्ल्डमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा राजमा मसाला अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा इकडे एक वाटी राजमा मी घेतला होता आणि तो रात्रभर पाण्यामध्ये भिजत घात घातला आणि सकाळी चार शिट्ट्या घेऊन हा मी शिजून घेतलेला आहे तुम्हाला जर राजमा लवकर शिजून हवा असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हा भिजत घाला आणि मग तीन ते चार तास भिजत घाला मग छान असा भिजला जातो तर बघा हा मस्त असा शिजून घेतलेला आहे राजमा आपल्याला अगदी हातावर घेतल्यानंतर दाबला जाईल इथपर्यंत आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकताय राजमा आपला मस्त असा शिजलेला आहे आणि शिजल्यानंतर ह्याचं जे पाणी असते ते आपल्याला टाकायचं नाही आहे तर ह्या हे पाणी आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत तर बघा आता इकडे मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी एक चमचा जिरे आणि एक चमचा धने तेलामध्ये परतून घेतले आहेत आणि आता ह्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे तो परतवून घेते कांदा आपल्याला कडपवू द्यायचा नाही आहे तर अगदी गुलाबी होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर एक दोन मिनटं आपल्याला छान असा कांदा परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा छान परतला गेला है, आहे आता ह्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तो मोठासा असा कट करून घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित कांद्यासोबत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला मऊ करायचा नाही आहे तर फक्त शि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये मी आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक इंच एवढा आल्याचा तुकडा मी कट करून ह्यामध्ये घातलेला आहे तर लसूण आणि आल्याचं सुद्धा कच्चेपणा दूर होईल एवढं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान परतवून घेतल्यानंतर आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित थंड करून हे मिक्सरमध्ये आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा इकडे मी मा मसाल्याची अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मसाला एकदम बारीक आपल्याला वाटायचा नाही आहे तर थोडासा जाडसर मी इकडे वाटून घेतलेला आहे अगदी थोडंसं पाणी घालून मी हे वाटण करून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलं त्यामध्ये मी खडे मसाले घातले खडे मसाल्यांमध्ये मी दोन तमालपत्र दोन लवंगा दोन काळी मिर आणि एक इंच दालचिनीचा तुकडा मी ह्यामध्ये घातला त्यानंतर वाटलेलं वाटण आहे ते मी हे ह्यामध्ये घातलेलं आहे वाटण आपल्याला मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे कुठलंही वाटण जेव्हा आपण तेलामध्ये परतो तेव्हा मंद आचेवर परतून घ्यायचं जेणेकरून त्याचा जो कच्चेपण आहे तो निघून जातो आणि कांदा छान असा परतला जातो मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे छान असं मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपण एक्स्ट्रा बाकीचे मसाले घालूयात तर तुमच्याकडे जो काही साठवणीचा सा मसाला असेल तो वापरा इकडे मी कोल्हापुरी मसाला घातलेला आहे दोन चमचे एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद मी ह्यामध्ये घातला आणि व्यवस्थित हे मसाले आपल्याला कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत यामध्ये धने जिरे पूड मी घातले नाही कारण आपण जे मसाल्याचं वाटण केलं त्यामध्ये धने आणि जिरे परतवून घेऊ घेतलेले होते आणि ते वाटून घातलेले आहेत आता ह्यामध्ये एक चमचा मी कसुरी मेथी घातली कसुरी मेथी क्रश करून ह्यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी घातल्यामुळे आपल्या मसाल्याला स्वाद छान येतो भाजीला स्वाद छान येतो आणि चव देखील सुंदर येते आता मसाले छान परतवून झाल्यानंतर मग ह्यामध्ये आपण शिजवलेला राजमा आहे तो घालायचा आहे राजमा घा घालताना त्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त वाटलं तर पाणी तुम्ही कमी करू शकता मला इकडे जास्त पाणी वाटत थो होतं मी थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी केलं आणि हे व्यवस्थित आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे ह्यामध्ये एक्स्ट्रा बाकीचं पाणी घालायचं नाही जे आपण राजमाचं शिजवलेलं पाणी आहे तेच आपण ह्यामध्ये वापरणार आहोत त्यानंतर कोथंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता ह्यावर आपण झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं याला उकळी काढून घेणार आहोत हे जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे आटून द्यायचं नाही आहे तर थोडंसं राजमामध्ये आपण पाणी तसंच ठेवणार आहोत आणि हा राजमा तुम्ही अगदी भातासोबत खाऊ शकता पोळी नान किंवा बटर रोटी अगदी कशासोबत हीच हा राजमा मसाला खूप टेस्टी लागतो तर बघा आपण छान असं आपला हा राजमा मसाला तयार झालेला आहे पाणी पूर्ण आटून दिलेलं नाही आहे कारण पाणी हे आपण जसंजसा आपला हा राजमा थंड होतो नंतर तर अजून पाणी आळून येतं आणि राजमा मला अजून घट्ट येतो त्यामुळे ह्या स्टेजला आपण आपला गॅस बंद करायचा आणि हे आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात तर खूप छान अशी टेस्टी रेसिपी आहे ही तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा हा राजमा मसाला तयार होतो तर बघा इकडे मी हा राजमा मसाला सर्विंग पाऊलमध्ये काढून घेतलेला आहे कलर बघू शकता अगदी सुरेख आलेला आहे आणि टेस्टसुद्धा अप्रतिम झाली आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत वेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा मी माझे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकाल थँक्यू